सगळे तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त असे सुपर सॉफ्ट दही वडे. चला तर मग ते कसे बनवायचे आपण बघूया. तर मस्त असे सुपर सॉफ्ट दही वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ. तर मी इथे घरातल्याच एका साधारण वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतलेली होती आणि हिला जवळपास 4 ते 5 तास छान असं भिजवून घेतलेलं आहे. इथे डाळ बघा छान अशी तुटते आहे, म्हणजे ही छान अशी झालेली आहे, भिजून झालेली आहे. त्याचबरोबर मी इथे साईडला थोडी मुंगाची डाळ घेतलेली आहे. तर याच वाटीने 1/4 वाटी मी एवढी ही डाळ घेतलेली आहे, म्हणजे जेवढं आपण उडदाची डाळ घेणार त्याचा 1/4 भाग आपल्याला मुगाच्या डाळचा घ्यायचा आहे. आता हे मी 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोघं पण डाळ. आता यातला आपण पाणी काढून घेऊ आणि सुरुवातीला उडदाची डाळ छान अशी बारीक करून घेऊ. आता आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे. आणि छोट्या भांड्यामध्ये घेण्याचं कारण असं का यामध्ये छान असं बारीक होईल हे. जर का मोठ्या भांड्यात आपण घेतलं तर पाहिजे तेवढं बारीक होत नाही आपलं कुठलंही बॅटर. आता हे आपण छान असं बारीक करून घेऊ. तर बघा इथे जी डाळ आहे ही छान अशी बारीक करून झालेली आहे. बघा अगदी सॉफ्ट झालेली आहे, अशीच आपल्याला करून घ्यायची आहे. तर बारीक करताना मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं. खूप पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे, थोडंफारच टाकायचं आहे. आता हे झालेलं आहे, आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता उडदाची डाळ तर आपली झालेली आहे. आता जी मुगाची डाळ आपण घेतलेली होती ती सुद्धा आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे. तर इथे मुगाची डाळ सुद्धा छान अशी बारीक मी करून घेतलेली आहे हे बघा. आता ही पण आपण याच बॅटरमध्ये टाकून घेऊ. आणि जी उडदाची डाळ होती ती मी 2 बंचमध्ये केलेली आहे, कारण डाळ जी वापली होती ती थोडी जास्त होती. आता आपल्याला बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि विस्करच्या साह्याने आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे. जवळपास 5-7 मिनटं आपल्याला हे छान फेटायचं आहे, म्हणजे हे फ्लफी होईल. आणि याआधी मी फक्त आणि फक्त उडदाच्या डाळचे सुद्धा दही वडे हे बनवलेले आहेत. आजचे जे दही वडे आहेत हे थोडेसे डिफरंट आहेत त्या दही वड्यांपेक्षा. तर ते दही वडे सुद्धा आपले खूप छान झालेले होते, सॉफ्ट पण झालेले होते. तर ते तुम्हाला बघायचे असतील किंवा त्याच्या निगडीत बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की दहीपुरी किंवा मग पाणीपुरी, अशा चाटच्या सगळ्या रेसिपीज मी याआधी अपलोड केलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तर बघा बॅटर जे आहे ते आपल्याला एका डायरेक्शनने अशा प्रकारे छान असं फेटायचं आहे. आणि बघा तुम्हाला कुठे कुठे असे काळे काळे हे दिसत असतील तर ते डाळचे जी वरची साल असते ती आहे, कारण मी घेताना उडदाची डाळ माझ्याजवळ सालची डाळ होती म्हणून ती वापरलेली होती. आणि नंतर जेव्हा धुताना मी त्या डाळीला छान असं अशा प्रकारे चोळून त्याची जी वरची साल आहे ती काढलेली होती, म्हणून तुम्हाला थोडं हे असं काळवट दिसत असेल, पण ते घाण नसून ती उडदाच्या डाळची साल आहे. तर हे जे बॅटर आहे हे मी 5-7 मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे. बघा हे छान असं फ्लफी झालेलं आहे. आता हे दही वडे बनवण्यासाठी अगदी रेडी आहे. तर इथे मी जी उडदाची डाळ वापरलेली होती ती साल सकट वापरलेली होती. शक्यतोवर तुम्ही बिना साल्याची डाळ ही यूज करा, म्हणजे एवढी झंझट पडत नाही. माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी ती यूज केलेली आहे. चला तर मग आता मस्त असे वडे आपण आता तेलात सोडूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आपण थोडस बॅटर टाकून बघूया. अजून थोडं मला थंड वाटतंय. तर तेलाला आपण थोडस अजून गरम करून घेऊ. तर इथे आता तेल छान असं गरम झालेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे गोल गोल आपल्याला इथे आता वडे हे सोडायचे आहेत. हाताने जर का जमत नसेल तर आपण चमच्याच्या साह्याने सुद्धा टाकू शकतो, पण हाताने अगदी सहज टाकता येतात जसे मी तुम्हाला दाखवलेले आहे. आता हे आपण टर्न करून घेऊ, म्हणजे सर्व साईडने छान असे हे होतील. तर बघा इथे वडे हे छान असे तळून झालेले आहेत, लगेचच हे होतात, खूप वेळ लागत नाही. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी। आता हे वडे आपण काढून घेऊ आणि असेच सर्व जे वडे आहेत ते तळून घेऊ। तर बघा इथे आपले सर्व वडे छान असे तळून झालेले आहेत। तर बघा इथे आपले मस्त असे वडे हे तळून झालेले आहेत, अजिबात इथे तेलकट वगैरे हे दिसत नाहीये। आणि जे बाकीचं बॅटर आहे हे मी असंच राहू देणार आहे, कारण एवढे वडे सध्या आता मला नकोय। तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे वडे तयार केलेले आहेत। तर आता हे जे वडे आहेत हे आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत। तर आता इथे मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे, यामध्ये आपण हात टाकू शकतोय एवढं हे पाणी गरम आहे। आता आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा मीठ जे आहे ते आपण बॅटरमध्ये सुद्धा टाकलेलं आहे, म्हणून इथे थोडंसं सांभाळूनच टाकायचं आहे। आता मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे, हे पण आपण टाकूया, म्हणजे पचनासाठी अगदी हलकं जाईल। आता जे वडे तयार केलेले आहेत हे आपल्याला अशा प्रकारे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत, यामुळे जे आपले वडे आहेत हे छान असे मस्त सुपर सॉफ्ट तयार होतात। आता 15-20 मिनटं आपल्याला हे जे वडे आहेत हे अशाच प्रकारे पाण्यात राहू द्यायचे आहेत। आता जोपर्यंत आपण वडे हे रेस्टला ठेवलेले आहेत तोपर्यंत इथे आपण आता दही तयार करून घेऊ दही वड्यांसाठी। आता मी जवळपास एक वाटी एवढं दही घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर। जवळपास 3 ते 4 चमचे आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर बऱ्याच जणांना दही ताक खाल्ल्यानंतर सर्दी होते, तर अशा प्रकारे थोडंसं मीठ यामध्ये टाकून घेतलं का आपल्याला सर्दी वगैरे होत नाही। आता हे आपल्याला अशा प्रकारे छान असं फेटून घ्यायचं आहे। तर इथे दही हे छान असं फेटून झालेलं आहे आणि दही वडे जे आपण रेस्टला ठेवलेले होते ते आपण चेक करून घेऊया, त्यांना सुद्धा 15 ते 20 मिनटं झालेले आहेत। तर इथे 20 मिनटं झालेले आहेत, आपले वडे बघा छान असे फुगलेले आहेत आणि यामध्ये मस्त असं पाणी गेलेलं आहे। आता अशा प्रकारे आपल्याला अगदी हळूवारपणे यातलं जेवढं पाणी निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे। तर बघा इथे जे वडे आहेत तेही छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि आपण दहीसुद्धा तयार करून घेतलेलं आहे। तर आता प्लेट कशी तयार करायची दही वड्याची ते मी तुम्हाला दाखवते। तर जे आता फेटलेलं दही आहे हे आपल्याला मस्तपैकी असं वड्यांवर सोडायचं आहे। आता यावर आपल्याला मस्त अशी ग्रीन चटणी टाकायची आहे आणि ह्या ज्या चटण्या आहेत तर ह्या मी आधीच टाकलेल्या आहेत, त्या मी आय बटनवर तुम्हाला देईल, तिथे जाऊन तुम्ही बघा। म्हणजे अशा प्रकारे मस्त असे दही वडे तुम्हीही घरी खाऊ शकता। नंतर चिंचेची आपली गोड चटणी। तर बघा आत्ताच किती आपले वडे हे छान असे दिसायला लागलेले आहेत, असं वाटतंय की आत्ताच उचलून खाऊन घ्यावे, पण अजून हे पूर्णपणे सर्व्ह करून झालेले नाही आहे। आता आपल्याला यावर टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट, त्याचबरोबर थोडासा चाट मसाला, आता यावर आपण मस्त अशी कोथिंबीर ठेवूया, म्हणजे हे दिसायलाही अगदी मस्त दिसतील। तर बघा इथे आपले मस्त असे दही वडे हे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते, बघा किती सॉफ्ट आणि मस्त इथे आपला दही वडा झालेला आहे, तुम्ही बघू शकता हे बघा। तर अशा प्रकारे मस्त असे सुपर सॉफ्ट दही वडे तुम्ही पण घरी बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा। चला तर मग आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।